आज आपण गोष्ट ऐकणार आहोत ज्याचे काम त्यानेच करावे. दोन भाऊ होते, मोठ्याचे नाव विद्याधर आणि लहान भावाचे नाव होते धैर्यधर. त्यांच्या नावाप्रमाणे त्यांच्या तसे गुणही होते. विद्याधर अभ्यासात खूप हुशार होता आणि धैर्यधर खेळण्यात हुशार होता. विद्याधर मोठा झाल्यावर सातारा राज्यात राजाचा प्रधान नेमला गेला आणि धैर्यधर कोल्हापूर राजाच्या सैन्यात सामील झाला. दोघा भावांनी आपापल्या क्षेत्रात निष्ठेने आणि प्रामाणिकपणे काम करून चांगले नाव कमावले. तरी देखील विद्याधरची कीर्ती अधिकच पसरली होती. एके दिवशी दोघे भाऊ आपल्या घरी आले. लोक दोघा भावांना भेटत असत पण विद्याधरची विशेष प्रशंसा करत. त्याचे वडीलसुद्धा विद्याधरची खूप स्तुती करत. धैर्यधरलाही खटकू लागली. त्याच्या वडिलांना त्याची मनस्थिती समजली. वडिलांनी त्याला त्या मनस्थितीतून सोडवण्याचा उपाय शोधला. त्याच्या घराजवळच्या एका टेकडीवर एका कुत्रीने चार पिल्लांना जन्म दिला होता. वडिलांनी धैर्यधरला त्या टेकडीवर काय आहे ते पाहून येण्यास सांगितले. धैर्यधर टेकडीवर जाऊन परत आला. वडिलांनी विचारले, बेटा टेकडीवर तू काय पाहिलेस? धैर्यधर म्हणाला, बाबा टेकडीवर एका कुत्रीने पिल्लांना जन्म दिला आहे. वडिलांनी विचारले, किती पिले आहेत? धैर्यधर पळत पळत टेकडीवर जाऊन आला आणि म्हणाला, बाबा चार पिल्ले आहेत. वडिलांनी पुन्हा विचारले, पिल्ले कोणत्या रंगाचे आहेत? धैर्यधर पुन्हा टेकडीवर गेला आणि परत येऊन म्हणाला, बाबा एक पिल्लू काळे आहे आणि तीन तपकिरी रंगाचे आहेत. थोड्या वेळाने वडिलांनी विद्याधरला बोलावले. त्यांनी विद्याधरलाही टेकडीवर जाऊन तेथे काय आहे ते पाहण्यास सांगितले. विद्याधर टेकडीवर गेला आणि बारकाईने सर्व निरीक्षण करून परतला. वडिलांनी विचारले, बेटा टेकडीवर काय पाहिलेस? विद्याधर म्हणाला, बाबा एका कुत्रीने पिल्लांना जन्म दिला आहे. वडिलांनी विचारले, किती पिल्लं आहेत? विद्याधर म्हणाला, चार पिल्ले आहेत. वडिलांनी विचारले, पिल्ले कोणत्या रंगाचे आहेत? विद्याधरने लगेच उत्तर दिले, बाबा एक पिल्लू काळे आहे आणि बाकीचे तीन तपकिरी रंगाचे आहेत. विद्याधर जेव्हा उत्तर देत होता तेव्हा धैर्यधर तेथेच होता. धैर्यधरने पाहिले की विद्याधर एकदाच टेकडीवर गेला आणि सर्व माहिती घेऊन आला. मी मात्र तेवढीच माहिती मिळवण्यासाठी तीन वेळा टेकडीवर गेला होतो. आता धैर्यधरसुद्धा आपल्या भावाची प्रशंसा करू लागला. अशा प्रकारे आपल्याला कळण्यात येते की ज्याचे काम त्यांनीच केले पाहिजे यावरून आपण शिकतो.